वेलकम बॅक फ्रेंड्स, वेलकम बॅक टू फ्लुएंट इंग्लिश कॉन्व्हर्सेशन थ्रू मराठी. तुमचं सर्वांचं फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये खूप स्वागत आहे. तर फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये पण आपण डेली यूज इंग्लिश सेंटेन्सेस बघणार आहोत. ओके, सो विदाउट वेस्टिंग एनी टाईम फ्रेंड्स, चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. त्यावर तुमची मत काय आहे? वॉट आर युअर व्ह्यूज ऑन इट? वॉट आर युअर व्ह्यूज ऑन इट? माझ्या मते तो खोटे बोलत आहे. इन माय ओपिनियन ही इज लाईंग. In my opinion, he is lying. तो खोटे बोलत आहे. He is lying. He is lying. माझा दृष्टिकोन तुमच्यापेक्षा वेगळा आहे. My point of view is different from yours. My point of view is different from yours. मी कधीही याबद्दल जास्त विचार केला नाही. I have never given it much thought. I have never given it much thought. या विषयावर माझे कोणतेही मत नाही. आय हॅव नो ओपिनियन ऑन दिस मॅटर. आय हॅव नो ओपिनियन ऑन दिस मॅटर. काहीही असो मला काळजी नाही. वॉट एव्हर आय डोंट केअर. वॉट एव्हर आय डोंट केअर. नक्की काय झाले? एक्झॅक्टली वॉट हॅपन. एक्झॅक्टली वॉट हॅपन. अगदी. ॲब्सोल्युटली. Absolutely. ते मात्र नक्की. That is for sure. That is for sure. मी 100% सहमत आहे. I agree 100%. I agree 100%. मी तुमच्याशी सहमत आहे. I agree with you. I agree with you. माझ्या मते ते महाग आहे. इन माय ओपिनियन इट इज एक्सपेन्सिव्ह. इन माय ओपिनियन इट इज एक्सपेन्सिव्ह. याबद्दल मला सांगा. टेल मी अबाउट इट. टेल मी अबाउट इट. मला असे वाटते. आय थिंक सो. आय थिंक सो. मला असं वाटत नाही. I don't think so. I don't think so. मी सहमत नाही. I don't agree. I don't agree. मला याबद्दल खात्री नाही. I am not so sure about it. I am not so sure about it. मी पूर्णपणे असहमत आहे. I totally disagree. I totally disagree. अभिनंदन. कॉन्ग्रॅच्युलेशन्स. कॉन्ग्रॅच्युलेशन्स. गरज नाही. नॉट नेसेसरी. नॉट नेसेसरी. ते छान आहे. दॅट इज नाईस. दॅट इज नाईस. किती अप्रतिम. हाऊ वंडरफुल. हाऊ वंडरफुल. अप्रतिम. ऑसम. ऑसम. मी तुझ्यासाठी खूप आनंदी आहे. आय एम सो हॅपी फॉर यू. आय एम सो हॅपी फॉर यू. हे भयंकर आहे. इट इज टेरिबल. इट इज टेरिबल. हे ऐकून मला वाईट वाटले. आय एम सो सॉरी टू हिअर दॅट. आय एम सो सॉरी टू हिअर दॅट. फ्रेंड्स, जर तुम्ही महाराष्ट्र बोर्डमधून शिकत असाल तर तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे अनअकॅडमीकडनं. अनअकॅडमीवर जर तुम्ही माझा कोड फ्लुएंट वापरत असाल तर तुम्हाला 10% डिस्काउंट तर भेटतच आहे, पण अनअकॅडमीच्या स्पेशल प्राईस वीकमध्ये तुम्हाला अजून 10% डिस्काउंट भेटेल. या सबस्क्रिप्शनच्या माध्यमातून तुम्ही अनअकॅडमीच्या अनलिमिटेड बॅचेसमध्ये एनरोल करू शकता. अनअकॅडमीचा 10th स्टँडर्डसाठी मॅक्स एक्सप्रेस करून एक बॅच आहे जो 13 सप्टेंबरला सुरू झाला आहे. नंतर झेनिथ ऑल सब्जेक्ट म्हणून पण एक बॅच आहे, तो पण 13 सप्टेंबरपासून सुरू झाला आहे. आता क्लास 11 साठी मेंडल बॅच फॉर बायोलॉजी आहे जो 20 सप्टेंबरला सुरू होणार आहे. आणि एक कॉमर्ससाठी पण एक बॅच आहे, तो पण 20 सप्टेंबरला सुरू होणार आहे. HSC साठी केमिस्ट्रीसाठी पण एक बॅच आहे, तो पण 20 सप्टेंबरला सुरू होणार आहे. या बॅचेसमध्ये एनरोल करून तुम्हाला अनलिमिटेड ऍक्सेस भेटेल प्लस सबस्क्रिप्शनचं, जिथे इंडियाचे उत्तम शिक्षक शिकवणार आहे. इंटरॅक्टिव्ह लाईव्ह क्लासेस असतील. टेस्ट सिरीज आणि क्विझेस सुद्धा असते. मित्रांनो, माझ्या मते ही खूप चांगली संधी आहे जर तुम्ही महाराष्ट्र बोर्डचे स्टुडंट असाल तर. ही ऑफर लिमिटेड टाइमसाठी आहे. डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिली आहे. माझ्याकडून फ्लुएंट वापरा ज्याने तुम्हाला ऍडिशनल 10% डिस्काउंट भेटेल.
तू शनिवारी रात्री मोकळा आहे का? आर यू फ्री सॅटरडे नाईट? आर यू फ्री सॅटरडे नाईट? शनिवारी रात्री तू काही करत आहेस का? आर यू डूइंग एनिथिंग सॅटरडे नाईट? आर यू डूइंग एनिथिंग सॅटरडे नाईट? तुम्हाला एखादा चित्रपट बघायचा आहे का? डू यू वॉन्ट टू सी अ मूवी? डू यू वॉन्ट टू सी अ मूवी? तुला चांगलं वाटतंय का? डू यू फील गुड? डू यू फील गुड? मला यायला आवडेल, परंतु माझे आणखी काही काम आहे. आय वुड लव टू कम, बट आय हॅव अनदर कमिटमेंट. आय वुड लव टू कम, बट आय हॅव अनदर कमिटमेंट. मला वाटत नाही मी करू शकतो. आय डोंट थिंक आय कॅन डू. आय डोंट थिंक आय कॅन डू. तुला काही खायला पाहिजे आहे का? डू यू वॉन्ट समथिंग टू ईट? डू यू वॉन्ट समथिंग टू ईट? धन्यवाद, ते छान होईल. दॅट वुड बी ग्रेट, थँक्स. दॅट वुड बी ग्रेट, थँक्स. नको, धन्यवाद, मी ठीक आहे. नो, थँक्स, आय एम ओके. नो, थँक्स, आय एम ओके. मी मुंबईला जात आहे. आय एम गोइंग टू मुंबई. आय एम गोइंग टू मुंबई. मी उद्या जाण्याचा विचार करीत आहे. आय एम प्लॅनिंग टू गो टुमॉरो. आय एम प्लॅनिंग टू गो टुमॉरो. लवकरच भेटू. सी यू सून. सी यू सून. मी कदाचित उशिरा येईन. आय माइट कम लेट. आय माइट कम लेट. मला फुटबॉल आवडतो. आय लव सॉकर. आय लव सॉकर. मी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करीत आहे. आय एम ट्राईंग समथिंग न्यू. आय एम ट्राईंग समथिंग न्यू. तू आपल्या साहेबांशी का बोलत नाही? वाय डोंट यू टॉक टू युअर बॉस? वाय डोंट यू टॉक टू युअर बॉस? कदाचित आपण अधिक संशोधन केले पाहिजे. मे बी वी शुड डू मोर रिसर्च. मे बी वी शुड डू मोर रिसर्च. कदाचित नंतर कधी. मे बी अनदर टाइम. मे बी अनदर टाइम. तुम्ही कुठे काम करता? वेअर डू यू वर्क? वेअर डू यू वर्क? तुम्ही ते पुन्हा सांगाल का? वुड यू रिपीट दॅट? वुड यू रिपीट दॅट? तुला पाणी पाहिजे आहे का? डू यू वॉन्ट वॉटर? डू यू वॉन्ट वॉटर? आपण काय करता? वॉट डू यू डू? वॉट डू यू डू? आपण पोटा पाण्यासाठी काय करता? वॉट डू यू डू फॉर अ लिव्हिंग? वॉट डू यू डू फॉर अ लिव्हिंग? मी टी सी एस मध्ये काम करतो. आय वर्क ॲट टी सी एस. आय वर्क ॲट टी सी एस. मी बेरोजगार आहे. आय एम अनएम्प्लॉइड. आय एम अनएम्प्लॉइड. मी काम शोधत आहे. आय एम लुकिंग फॉर वर्क. आय एम लुकिंग फॉर वर्क. मी निवृत्त आहे. आय एम रिटायर्ड. आय एम रिटायर्ड. ओके फ्रेंड्स, तर हे होते आजचे सेंटेन्सेस. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला जो बेल आयकॉन आहे त्याला पण क्लिक करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर फ्रेंड्स लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करा, ज्यांना पण आपली इंग्लिश इम्प्रूव्ह करायची. ओके, थँक्यू सो मच फ्रेंड्स. टेक केअर. बाय.